पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायचे. अशाच पद्धतीने पिंपळे खालसा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाला एक अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. ही आहे शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील जिल्हा परिषद शाळा. इथल्या शिक्षकांनी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत यावेत यासाठी विशेष परिश्रम घेतले आणि तब्बल 19 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यासाठी शाळेतील शिक्षक दिनेश निगोजकर यांनी आपल्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केलं आणि म्हणूनच पिंपळे खालसा इथल्या ग्रामस्थांनी निगोजकर सरांना गुरुदक्षिणा म्हणून चारचाकी गाडी भेट दिली आहे. काम पाहत आहे. ह्या वर्षी जिल्हा गुणवत्ता यादीत आमच्या शाळेतले 19 विद्यार्थी आलेले आहेत व मागच्या वर्षीसुद्धा 19 विद्यार्थी आलेले आहेत. त्याच्या आधीच्या वर्षी 29 विद्यार्थी आलेले आहेत. आणि 1971 सालापासून पिंपळे खालसा गावची ही परंपरा आजतागायत विनाखंडित चालू आहे. तर आम्ही त्या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे व जे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत येतील त्यांच्या पालकांतर्फे निगोजकर सरांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाची किंमत म्हणून त्यांना या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे एक वॅगनार कार भेट दिलेली आहे. आणि आमचे म्हणजे ग्रामीण भागातले बहुतेक मुलं शेतकऱ्यांचे आहेत. तर इथल्या सरांनी जास्त कष्ट घेऊन सर आणि मुख्याध्यापक आणि इथला स्टाफ यांनी मुलांची जास्त चांगली प्रगती केली आणि मुलं गुणवत्ता यादीमध्ये आलेले याचा आम्हाला शाळेचा आणि मुलांचा अभिमान आहे. 1971 पासून या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येतात आणि यंदा देखील ही परंपरा कायम राखल्याने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आमची जिल्हा परिषदची शाळा हिची परंपरा अशी आहे की 1971 सालपासून येथे जवळजवळ शिष्यवृत्ती यादीत 453 विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत. म्हणजे आमची शाळा ही खूप महान आहे. ह्या शाळेने आम्हाला IPS IRS असे विद्यार्थी दिलेले आहेत. आणि ह्या शाळेचं काम करत असताना आमचे शिक्षक कधी वेळेचा पैशाचा कशाचाही विचार करत नाही. खूप आनंद झाला. आपण जे वर्षभर सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत जे जादा तास घेतले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जी मेहनत केली त्याचा सर्व परिपाक सुंदर मिलाप होऊन आपल्या शाळेचे 19 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले याचा खूप आनंद झाला. आमच्या सरांनी ह्या दोन्ही परीक्षांचे खूप कष्ट घेतले. 40 किलोमीटर लांब राहतानाही इथं शिकवण्यासाठी इथे गावात राहायला आले व सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आमचे क्लास घेत होते. जिल्हा परिषद शाळेमधील अशा उपक्रमामुळे शाळेची गुणवत्ता तर वाढेलच, शिवाय शिक्षकांप्रती दाखवलेल्या या कृतज्ञतेमुळे शिक्षकांचे देखील मनोबल उंचावेल. सचिन धुमाळ, AM News, शिरूर.